नमस्कार मित्रांनो, उद्यापासून सुरू होणाऱ्या युनिव्हर्सिटी एक्झाम साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। त्या ठिकाणी तुम्ही वेळेवर सेंटर वरती पोहोचा। खूप जणांचं सेंटर लांब आलेलं असेल, त्यामुळे तुम्ही तिथे अगोदरच जाणे गरजेचं आहे। आणि जाताना योग्य ड्रेस कोड जे युनिव्हर्सिटीने नियमानुसार सांगितले तो ड्रेस कोड तुम्ही फॉलो करणं आवश्यक आहे। कारण की काही बरेच मुले काही ते कोणते फॅन्सी ड्रेस वगैरे घालून जातात, तर तसं काही अगोस्टेंड करू नका। जे युनिव्हर्सिटी नियम दिलेत ते तुम्ही त्या ठिकाणी फॉलो करणे आवश्यक आहे। आणि गेल्यानंतर वेळेत पेपर होणे हे देखील आपलं आवश्यक आहे। कारण की त्या एसिक्यू ला तो टाइम दिला पाहिजे। आता एखादा एसिक्यू तुम्हाला त्या ठिकाणी आठवत नसेल तर तो एसिक्यू साठी थोडीशी जागा सोडून डायरेक्ट पुढच्या एसिक्यू वर तुम्ही त्या ठिकाणी जाणे आवश्यक आहे। कारण की तो जर एसिक्यू तुम्ही सोडत बसाल तर पुढचा तुम्हाला पेपर कव्हर करणं अवघड होईल। आणि पेपर प्रेझेंटेशन हा देखील एक मुद्दा आहे। पेपर प्रेझेंटेशन कसा करायचा, त्या ठिकाणी ट्री डायग्राम ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्या, आणि ज्या डायग्राम आपण काढतोय तर त्या डायग्राम आपण ब्लॅक पेननी काढणे आवश्यक आहे। कारण की जे काय आपण पेपर देणार त्याचा ऑनलाईन इव्हॅल्युएशन होणार आहे, त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी बॉल पेनचा ब्लॅक बॉल पेनचा वापर करणे आवश्यक आहे। आणि डायग्राम सुद्धा शक्यतो म्हणजे बॉल पेननी, ब्लॅक बॉल पेननीच काढणे आवश्यक आहे। आणि जर खूप मुलं म्हणतात की आमच्या डायग्राम पेन्सिलनेच काढावं लागतात आम्हाला, कारण की त्या डायग्राम मध्ये खूप चुका होतात किंवा एखादा डायग्राम जमत नाही, तर तुम्ही त्या ठिकाणी पेन्सिलने काढू शकता। परंतु एकदा पेन्सिलने काढल्यानंतर त्याला परत तुम्ही ब्लॅक पेनने त्या ठिकाणी गिरवा, म्हणजे जेणेकरून ते ऑनलाईन इव्हॅल्युएशन मध्ये बेटर वेनं इव्हॅल्युएट होऊ शकल। आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की पूर्ण पेपर तुम्हाला अटेम्प्ट करायचा आहे। एखादा क्वेश्चन येत जरी नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही आठवायचा प्रयत्न करायचा, काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करायचा। आणि तुम्ही केलेल्या प्रयत्नांना पांडुरंग यश देव अशीच प्रार्थना करतो। आणि तुमच्या लास्ट वायवापर्यंत आयुर्वेदा मराठी टीम पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहेत। ऑल द बेस्ट।